ज्या घडामोडी घडल्या आता हा जो दिवस घडला आज पहिल्यांदा माझ्या इथे हा दिवस घडला आणि तो दिवस घडवून देऊन आणि माझ्यासाठी घडवलं 10 मिनिटं त्याला सांगितलं फॉर्म काढा नाका जाऊ मला काही फरक पडत नाही ठीक आहे माझ्या नशिबात जे मिळेल असेल माझ्या आई वडिलांच्या पुण्याने ते 100% घडेल आणि एक ना एक दिवस हा राजा भाऊ तुम्हाला आमदार झालेला तिथे थांबलेलो नाही ज्यांना सोबत यायचं ते सोबत येतील माझे कोणी असतील ज्यांना यायचं ते येतील आणि जे येणार नाही जे अजिबात आले नाही तरी देखील मला त्याची पर्वा नाही माझी जी लढाई आहे ही माझी फक्त माझ्या बापासाठी लढाई चालली जिवंताचे पण लढी आणि मी लढल्यानंतर जर मी कधी आहे लढाई लढताना काय प्रॉब्लेम झाला तर माझा पोरगा इथं आहे तो पण लढण्याशिवाय राहणार नाही ठीक आहे पंचजन पुढे कशी लिहिता येणार राजा भाऊ दिसले काल जवळजवळ 25 ते 30 लोक पक्षाची आपली सिनियर लीडर सातवीच्या घरी आलेली वेळ पण नव्हता माझी बाकीचं नियोजन चालू होत यादव म्हणून बाकीच्या म्हणून पोहोच होत्या पण त्यावेळेला अनेक लोकांनी त्या माझे भाऊबंद पण होते आणि ते तुम्हाला एवढं सांगितलं आम्हाला माहिती आहे सर्व काही करशील पण तुमच्या अलिबागची सीट आहे तिथे लढू नको उलट श्रीवर्धन लढव आणि काही झालं तरी आपल्यामुळे ह्या ज्या भाजपला साथ देते किंवा ज्यांनी बाकीच्या गोष्टी केलेले अशी लोक आहेत जी सेनेची लोक आहे किंवा ज्यांना म्हणजे त्यांची लोक आहे वाक्यात बोलतात त्यांना मदत होईल असं कुठलीही करू नये भास्करप्पा यांना मी सांगितलं हे तर 2 दिवसात मी निर्णय येईल भास्करप्पा चालू त्यांचे अध्यक्ष आहेत सुनीला पोहोचले त्यांना पण सांगितलं की आज म्हणजे एक गोष्ट घडेल आणि ह्या गोष्टी घडतील त्यांना जो दिलेला शब्द ज्यांनी सगळं तुम्ही सर्वजण झाले होते बाकी मंडळी होती जे तुम्ही शब्द दिलेला तो मी शब्द पाळला आज देखील तुम्हाला सांगतो कोणाला वाटलं असेल पण जर तुमची हिम्मत असेल तुमची तयारी असेल आपण शब्द त्यांना 100% दिलं मी इकडनं तिकडनं लढणारच आहे का लढणार ना असं नाही पण जर तुम्हाला जर वाटत असेल मी जर बाबा यांना बोलू या इथं काही चूक झाली असेल तर ते तुम्ही सर्वांची माफी मागतो आणि एवढी ताकद आज महासंघा गेल्या 4 दिवसामध्ये ज्या घाटमोडी घडत आहे ही ताकद एक पप्पांच्या होते मी मोठेपणा करत नाही आज जर मेघा भाऊ जर बघितलं असेल आज हे चित्र जे तुम्ही बघितलं ते कधी याच्या आधी बघितलेली काय हे राजा भाऊ मुळे घडले एवढं फक्त लक्षात घ्यावा पाहिजेंद्या मीटिंग करणार पण सोमवार पासून मी सोमवारी सकाळी माझ्या इथून सकाळी 7 वाजल्याच्या आतमध्ये घालून निघणार आहे तर उद्या भाव बीट आहे आणि काही झालं तरी मला तिकडे जाऊ मी जसे आज इथे कार्यकर्ते बसले तसे मसल्यामध्ये मीटिंग राहील त्या कार्यकर्तेच समोर जाणार आहे त्या कार्यकर्त्यांची चर्चा करणार आहे आणि जर कार्यकर्ते बोलले राजाभाऊ खापक्ष तुम्ही लढा तर मी 100% लढणार आहे पण जर कार्यकर्ते आपल्यासारखे असतील आणि येऊन बोलले नको राजाभाऊ आपण ऐका मी काय विचार करत ते पण मी ठरवेन आज आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी आपल्या सर्व शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराज यूट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेचच सबस्क्राइब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज